राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण बारामती ॲग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बारामती ॲग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली. आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बन आत्ता आपल्यासोबत आहे. नवनाथ, ही मागणी नेमकी कोणी केली आहे? सौरभ, अगदी काही वेळापूर्वी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि एक पत्र देखील त्यांना दिलेले आहे. रोहित पवार यांचा बारामती ॲग्रो लिमिटेड हा जो कारखाना आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी करावी. याआधी देखील साखर आयुक्तांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चीट दिली होती. साखर आयुक्तांनी या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चीट दिल्यानंतर राम शिंदे आक्रमक झाले आणि त्यांनी आज या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही एक निवेदन देऊन या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी दिली. थोड्याच वेळात त्या पत्राची अधिकृत कॉपी देखील आपल्याला मिळेल. प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा जुना संघर्ष आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढली, ते जिंकले, तेव्हापासून पवार विरुद्ध शिंदे हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो आणि या वादाची किनार देखील या पत्राला आहे. आणि आता यानंतर सरकारकडनं या सगळ्या प्रकरणावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद नवनाथ या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.